उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात त्यांच्या गटानं जोरदार कामगिरी बजावली आहे. महाविकास आघाडीची साथ सोडून अजित पवारांनी 2 जुलै रोजी महायुतीत प्रवेश करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अजित पवारांचा हा पायगुण महायुतीला फायद्याचा ठरलाय. तर महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवार गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी अजित पवारांमुळे महाविकास आघाडीला फटका बसलाय. तर महायुतीत अजित पवारांनी भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या. शिंदेच्या शिवसेनेपेक्षा चमकदार कामगिरी अजित पवार गटानं केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्येच ते म्हणतायत त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगला अनेक वर्षापासून सत्तेवर राहिलेला पक्ष आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही निवडणूक होत असल्यानं त्याला महत्व प्राप्त झालं होतं. तर दुसरीकडे महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने काही ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवल्या तर काही ठिकाणी आमने-सामने आले होते. मात्र या परिस्थितीतही अजित पवार गटानं त्यांची ताकद दाखवून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा करिश्मा कायम असल्याचं या निकालावरून स्पष्ट झालंय. अजित पवार यांचा ग्रामीण भागातील गावातील सरपंचांशी थेट संपर्क असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, या सर्व लोकांशी अजित पवार यांचा व्यक्तिगत संपर्क असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. यामुळे याचा फायदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला झालेला आहे, तर शरद पवार यांच्या गटाला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. शरद पवार गटाला अजित पवारांनी अनेक ठिकाणी मात दिली, त्यामुळे शरद पवारांपेक्षा अजित पवार राजकीय दृष्ट्या जास्त पॉवरफुल आहेत का असा प्रश्न आता विचारला जातोय. या प्रश्नाची उत्तरं दोन्ही गटांकडून वेगवेगळी दिली जातील, दावे प्रतिदावे केले जातील. मात्र अजित पवार गटानं जिंकलेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.